अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ गुजरातच्या समुद्र किनाऱ्याला धडकण्याची चिन्हे असताना त्याने किंचितशी दिशा बदलली आहे. मात्र वाऱ्यांची गती वाढलेली असल्याने राज्यात कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा परिणाम दिसतोय. 14 किंवा 15 जूनला राज्यात मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ अद्यापही तीव्र असून ते गुजरातच्या पोरबंदरपासून दक्षिणेच्या दिशेला 130 किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळ पुढील काळात उत्तर पश्चिम दिशेने जाण्याची शक्यता आहे. ते थेट गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र त्याने बुधवारी रात्रीपासून काही प्रमाणात दिशा बदलली असून सध्या स्थितीत ते गुजरातच्या समुद्रावरून पाकिस्तानच्या दिशेने सरकताना पाहायला मिळत आहेत.